आता हे साखर कारखाना विक्रीची पद्धत यांनी जी वापरलेली आहे, हा सरफेसी ॲक्ट किंवा ज्याला सिक्युरिटायझेशन ॲक्ट म्हणतात, हा 2 साली केलेला कायदा भारत सरकारनं, ह्या कायद्यातला मुख्य हेतू जो होता की देशातल्या बड्या बड्या उद्योगपतींनी जवळपास 18 लाख कोटी रुपयाचं कर्ज थकवलेलं आहे आणि त्या वसुलीची कुठलीच प्रक्रिया होत नव्हती. पार्लमेंटमध्ये जी गंभीरपणे चर्चा झाली आणि ह्या उद्योगपतीच्या थकलेल्या 18 लाख कोटी रुपयाच्या वसुलीसाठी हा कायदा केला गेला. परंतु याचा वापर शरदरावांनी केला कुठं? महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कारखाने विकण्यासाठी. उद्योगपतीचे बंद पडलेले 10-5 कारखाने विकून ते जर शेतकऱ्यांच्या मालकीचे केले असते तर आम्ही त्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कव्यारी म्हटलं असतो. परंतु शेतकऱ्यांच्या मालकीचे गोरगरीब शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी उभा केलेले जे सहकारी साखर कारखाने होते ते शरदरावांनी हे त्यांना अंधारात ठेवून कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता हे कवडी मोल किमतीला हे कारखाने काही उद्योगपतीला विकले आणि आपल्या काही कार्यकर्त्याला विकले आणि आपल्या पुतण्याच्या नावाने केले. दौंडचा सहकारी साखर कारखाना सहकारी म्हणून उभा केला गेला, सरकारनं त्याला गायरान जमीन दिली, शेअर्स दिले आणि हा कारखाना अजितदादांनी तो लाटला आणि त्याचं खाजगीकरण केलं. शरदरावने आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जे आमदार होते सोलापूर जिल्ह्यातले आमदार राजन पाटील यांनी बाबूराव सहकारी साखर कारखाना एका रात्रीतून तो सहकारीचा तो खाजगी केला आणि आज खाजगी म्हणून चालतोय. कुठलीही प्रक्रिया राबवली, कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. विक्री तर नाहीच परंतु सर्वसाधारण सभेचा जनरल बॉडीचा ठराव दाखवून हा कारखाना खाजगी केला गेला. दुसरा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्य बँकेवरले सरकार नियुक्त संचालक पृथ्वीराज देशमुख यांनी त्यांचा डोंगराई सांगली जिल्ह्यातला डोंगराई सहकारी साखर कारखाना याचं एका रात्रीतून खाजगीकरण केलं, राज्य बँकेचे 200 कोटी बुडवले. आणि तिसरा की आत्ता हे जसे खाजगी सहकारी कारखान्याचं खाजगीकरण केलं तसं या सत्तेतले जसे विलासराव आणि त्यांचा मुलगा अमित देशमुख यांचा विकास सहकारी साखर कारखाना आणि तोंडार इथला उदगीर तालुक्यातला प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना ज्या कारखान्याचे चेअरमन माजी आमदार मनोहर पटवारी होते, अरविंद संस्थापक अरविंद कांबळे होते, हा कारखाना 1 पैसा न देता राज्य बँकेने त्यांचं फक्त नामांतर केलं. प्रियदर्शनी सहकारी साखर प्रियदर्शनी म्हणजे इंदिरा गांधीच्या नावानं काढलेला कारखाना, काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री यांनी तो कारखाना त्यांच्या विकास सहकारी साखर कारखान्याला 1 पैसा न देता तो विक्री करून टाकला. दुसऱ्या दिवशी त्याच राज्य बँकेनं त्यांना 60 कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं. म्हणजे प्रियदर्शनी कारखाना काय आणि बाकीचे. आता आणखी एक महत्त्वाचं उदाहरण ही शालिनीताई पाटील या वसंतदादाच्या पत्नी, त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यामध्ये सुंदर कारखाना जरेंडेश्वर हा उभा केला आणि दादाला काही हंगामाला बोलावलं, दादा म्हणजे अजित पवारांना, आणि कारखाना पाहिल्यानंतर तिथलं साईट पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की कारखाना माझ्या मालकीचा हवा. त्या कारखान्यावर नाममात्र कर्ज होतं 3-4 कोटी रुपयाचं, सरकारची गव्हर्नमेंट गॅरंटी होती, परंतु जबरदस्तीनं त्या शालिनीताईंना पक्षातून निलंबित केलं गेलं, आमदार असलेल्या शालिनीताईला तो कारखाना जप्त केला गेला. आणि विक्री करताना तो 65 कोटी 75 लाख रुपयाची किंमत दाखवली गेली बँकेमध्ये प्रोसिजरने, आजही रेकॉर्डला ती किंमत आहे. आणि शेलडीड मात्र फक्त 18 कोटी 89 लाखाचं झालं. हा शेलडीडचा प्रकार जो आहे तो तर फार भयानक आहे. शेलडीड झालं तुमचे गुरु कमॉडिटी. तर गुरु कमॉडिटी कोण आहे हा स्वतंत्र एक संशोधनाचा विषय आहे. गुरु कमॉडिटी आजपर्यंत गेल्या 10 वर्षात कधी त्या कारखान्यावर आली नाही, पण शेलडीड त्यांच्या नावानं झालं. ह्या गुरु कमॉडिटीला शेलडीड करून देण्याच्या अगोदरच भारत विकास ग्रुपनं या कारखाना ताब्यात घेतला 10 सालामध्ये आणि 1 सीझन चालवायला बेकायदेशीररित्या.
त्याच्यानंतर बे गुरु कमोडिटीकडून जरंडेश्वर शुगर मिल आली तिथंमध्ये, आणि त्या मिलनं आजपर्यंत गेली 10 वर्ष हा कारखाना चालवला, त्यांना आजपर्यंत क्रशिंग लायसन मिळालेलं नाही. 2 शुगरच्या नावानं ते क्रशिंग लायसन घेतात आणि जरंडेश्वरचा प्रकार करतात. याच रीतीनं अजित पवार यांनी मराठवाड्यातला कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला, खान्देशातला नंदुरबार जिल्ह्यातला पुष्पधंदेश्वर सहकारी साखर कारखाना घेतला, नगर जिल्ह्यातला जगदंबा सहकारी साखर कारखाना घेतला, जयंत पाटलांनी औरंगाबाद जिल्ह्यातला गंगापूरचा साखर कारखाना घेतला. या रीतीनं ह्या एन सी पीचे मंत्री आणि आमदार आणि बँकेचे डायरेक्टर या लोकांनी हे सगळे कारखाने हडप केलेले आहेत. ही सगळी प्रॉपर्टी जवळपास या कारखान्याची जर घेतली तर ती करोडो रुपयाची प्रॉपर्टी, ज्याच्या जवळजवळ 22,000 कोटी त्याची मार्केट व्हॅल्यू होती आहे, असे कारखाने त्यांनी फक्त 600 कोटी रुपयाच्या कागदोपत्री व्यवहारावरून ते ताब्यात घेतलेले आहेत. आणि ह्याची चौकशी आता सुरू झालेली आहे आणि ED ह्याच्या खोलात जाऊन सगळा अभ्यास करते आहे आणि खोलात जाऊन याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांना सहकार्य करणार आहोत. हा झाला सगळा खरेदी विक्रीचा व्यापार. आता याच्यानंतर आणखी तुम्हाला जे माहिती पाहिजे तर जिल्हा बँकेतले घोटाळेसुद्धा ह्याच्यापेक्षा भयानक आहेत. महाराष्ट्रातल्या 31 जिल्हा बँकेपैकी जवळपास 25 जिल्हा बँका बंद पडलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा बँकेतल्या संचालकाने 3400 कोटी रुपये जिल्हा बँकेतलं कर्ज उचललं आणि आपले खाजगी कारखाने काढले डायरेक्टर लोकांनी. आणि आज गेल्या 5 वर्षापासून जिल्हा बँकेतलं शेतकऱ्यांचं सगळ्या प्रकारचं कर्ज वाटप बंद पडलेलं आहे. जशा जिल्हा बँका बंद पाडल्या, राज्य बँकही बंद पाडण्याच्या मार्गावर आणलेली होती, तशाच जिल्ह्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या 185 सुद्धा वाट लावलेली आहे.